नमस्कार, मी स्नेहा चव्हाण, शिक्षिका व समुपदेशिका, श्रमिक विद्यालय जोगेश्वरी पूर्व येथे कार्यरत आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मॅडम, या ऑनलाईन मंचावरती आम्ही अनेक तज्ज्ञांना इथे बोलवत असतो. त्यांच्याशी ऑनलाईन या मंचावरती संपर्क साधून त्यांचे अनुभव वगैरे घेत असतो आणि त्यांच्या या अनुभवाचा फायदा आमचे विद्यार्थी, पालक आणि दर्शक वर्गांना होत असतो. तर आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत ते अंजली गणपतराव कानडे पवार. नमस्कार मॅडम. नमस्कार. अंजली मॅडम यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी आपण एक त्यांचा छोटासा अल्प परिचय जाणून घेऊया. अंजली गणपतराव कानडे पवार सध्या त्या उपजिल्हा अधिकारी या पदावर जालना येथे कार्यरत आहेत. पुणे येथून त्यांनी बीएससी इन ऍग्रीकल्चर तर लातूर येथून त्यांनी एमएससी इन ऍग्रीकल्चर केले आहे. अभिमानास्पद गोष्ट अशी की त्या गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यांना गोल्ड मेडल मिळाले आहे एमएससी मध्ये. यापूर्वी सुद्धा एमपीएससी द्वारे तहसीलदार या पदावर त्यांची नेमणूक जव्हार मुंबई म्हणजे अंधेरी येथे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियुक्त होत्या. 2019 मध्ये उपजिल्हा अधिकारी म्हणून त्यांची बढती मिळाली आणि अंधेरी येथे कार्यरत असताना शैक्षणिक वर्ष 2015-16 या उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला. इथेच त्या थांबल्या नाहीत तर सन 2016-17 मध्ये सुद्धा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आलेला आहे. अंजली मॅडम, आपल्या हा प्रगतीचा आलेख आहे हा असाच उंचू दे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित मी आपलं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन सुद्धा करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, माझा पहिला प्रश्न हा आहे की या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं तुम्हाला का वाटलं? मॅडम, मी ज्यावेळेस 10वीला होते त्यावेळेस मला एमपीएससी स्पर्धा परीक्षेबाबत समजले. त्यावेळेस असा ट्रेंड होता की बीएससी अग्रिकल्चरला ऍडमिशन घेऊन एमपीएससी देणं, म्हणजे एमपीएससी मध्ये जे मुलं सिलेक्ट व्हायचे त्यामध्ये बीएससी अग्रिकल्चर मधले पदवी असलेल्यांचं प्रमाण जास्त होतं. त्याच वेळेस मी ठरवलं की आपल्याला 12वी नंतर बीएससी अग्री करायचंय आणि त्यानुसार मी 12वी नंतर बीएससी अग्रिकल्चर पुणे इथे ऍडमिशन घेतलं. त्या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये मी असे बरेचसे आमचे सिनियर्स बघितले की ते एमपीएससीचा पण अभ्यास करत होते. त्याच्यातील काही जण हे सिलेक्ट पण झाले होते, काही जण असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स म्हणा किंवा काही जण तहसीलदार या पदावर सिलेक्शन झालं होतं. त्यांच्याकडे बघूनच मला ह्या स्पर्धा परीक्षा द्याव्या आणि आपण पण असंच एखादं पद मिळवावं ह्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर माझा 4 वर्षाचा पदवीचा कोर्स झाल्यानंतर मी 2 वर्ष एमएससी ऍग्रिकल्चर केलं लातूरमधून आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये एमपीएससीची ऍड आली. तर पहिल्या प्रयत्नामध्येच मी माझे पूर्ण प्रयत्न करून ही परीक्षा दिली आणि मी पहिल्या प्रयत्नामध्येच पास झाले. सन 2009 मध्ये मी तहसीलदार यापदी शासन सेवेमध्ये जॉईन झाले आणि त्यानंतर ठीक बरोबर 10 वर्षानंतर 2019 मध्ये मला तहसीलदार या पदावरून उपजिल्हाधिकारी या पदावर बढती मिळाली. पण मी एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी कशी केली तुम्ही? मॅडम, एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी जर तुम्ही म्हणाल तर पहिल्या वर्षापासूनच आम्हाला, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं त्यावेळेस सिनियरचा पण खूप मोठा आम्हाला सपोर्ट मिळाला आणि साईड बाय साईड एमपीएससी या कोर्सची आम्हाला माहिती पण त्यावेळेस प्राथमिक जी माहिती असते ती आम्हाला मिळाली. त्यानंतर माझं ज्यावेळेस एमपीएससीची ऍड आली त्यावेळेस मी पुण्यामध्ये राहून स्टडी सर्कलमध्ये माझे क्लासेस लावले होते आणि क्लासेसमध्ये लावून मग मी हा अभ्यास केला. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आहे, ग्रुप डिस्कशन मधून पण तुम्हाला बऱ्यापैकी आज आत्ताचे जे काही करंट अफेअर वगैरे आहे त्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. अशा प्रकारे मी माझे त्यावेळेस 2 सब्जेक्ट होते मेन्सला, बँकिंग आणि डेअरी सायन्स, आणि माझा ऍग्रिकल्चर या बॅकग्राऊंडचा पण मला खूप मोठा त्याच्यामध्ये फायदा झाला. अशा प्रकारे मी पुण्यामध्ये राहूनच ह्या एमपीएससी परीक्षेची तयारी केली. तुम्हाला जेव्हा पहिला निकाल लागला तेव्हा कळालं की तुम्ही प्रिलिम्स अतिशय यशस्वीरित्या क्रॅक केलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही मेन्सची तयारी केली ती सुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे केलात. मला तेव्हा त्याच्यानंतर हा जो इंटरव्ह्यू होतो त्या इंटरव्ह्यू बद्दल तुमचा काय अनुभव होता, त्याची इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही कशी केली, कुठलं पॅनल होतं, कशा प्रकारे तुम्ही त्याला प्रश्नांना सामोरे गेलात, मॉक इंटरव्ह्यू असे काय केले होतात का तुम्ही कंडक्ट? एमपीएससीचा मॅडम ज्यावेळेस रिझल्ट लागला पूर्व परीक्षेनंतर मेन्स दिली, मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर पुढचा एकदम शेवटचा अंतिम टप्पा असतो तो इंटरव्ह्यूचा असतो.
त्याच्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू जे आहेत ते मॉक इंटरव्ह्यू द्वारे आपल्याला आपल्याला स्वतः कळतं की आपण कुठल्या लेवल पर्यंत आहोत. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस मुख्य परीक्षा झाली त्यावेळेस चाणक्य मंडळ आहे किंवा स्टडी सर्कल आहे, ज्ञान प्रबोधनी आहे, त्याच्या मार्फत मी मॉक इंटरव्ह्यू दिले. मॉक इंटरव्ह्यू दिल्यावर मला चांगला आत्मविश्वास आला की हा मी आता चांगला एमपीएससीचा इंटरव्ह्यू देऊ शकते. त्यावेळेस मला वाटतं सुधीर ठाकरे साहेबांचं पॅनल होतं, साधारणतः आता हे 15 वर्षाची पूर्वीची हे आहे. त्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये मला खूप छान इंटरव्ह्यू झाला. मला त्यांनी माझ्या एज्युकेशनशी संबंधित, माझ्या हॉबीजशी संबंधित त्यांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी मला त्यावेळेस म्हणजे खूप मोटिवेट पण केलं की मॅडम तुम्ही यूपीएससीची पण तयारी करा. त्याच वेळेस मला समजलं की माझा इंटरव्ह्यू हा खूप छान झालेला आहे आणि मला 100 पैकी 68 मार्क्स पडले होते इंटरव्ह्यू मध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रेफरन्स द्यायचा होता तर माझा दुसरा प्रेफरन्स हा तहसीलदार होता आणि उपजिल्हाधिकारी हे पद सोडलं तर माझ्यासाठी सगळे पद अवेलेबल होते. माझा प्रेफरन्स दुसरा तहसीलदार होता, त्यानुसार माझं तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं. मग हे सर्व करताना तुम्हाला कुठली आव्हानं अशी होती का जी आली किंवा त्याच्यावर तुम्ही कशी मात केली किंवा काही अडथळे तुम्हाला आलेत का, ते कसे पार केलेत तुम्ही? मॅडम ह्याच्यात सांगायचं झालं तर 9वीला असताना माझे वडील वारले. घरची परिस्थिती आर्थिक परिस्थितीशी कमकुवतच होती. 12वी नंतर ज्यावेळेस मी बीएससी अग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस पुण्यामध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती म्हणून एक अशी संस्था आहे की ती गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी तिथं हॉस्टेलची सोय आहे. हॉस्टेलमध्ये राहून तुम्हाला कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत देखील काम करता येते. आणि पुण्यामध्ये मग मी 4 वर्ष त्याच हॉस्टेलला राहिले. त्या हॉस्टेलला राहून मी कमवा आणि शिका हे करत करत माझं शिक्षण कम्प्लीट केलं. सुदैवाने मला तिथं अमेरिकन फाउंडेशन ऑफ एक्सलन्स याची पण स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्यामुळे माझा जो काही आर्थिक भार होता तो बऱ्यापैकी कमी झाला. आणि याच्यामध्ये माझी मोठ्या दोन्ही बहिणी, माझी आई, माझं भाऊ यांचं मला प्रचंड सहकार्य लाभलं. कारण आर्थिक परिस्थिती असताना देखील वडिलांचे जे स्वप्न होतं की मुलींनी उच्च विभूषित असावं, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं, हे वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि त्या सपोर्टच्या जोरावरच मी आज तहसीलदार म्हणा किंवा उपजिल्हाधिकारी या पदावर आहे. मॅडम हे तुम्ही आज म्हणता की तुम्ही तहसीलदार या पदावरती आहात, या पदावर असताना कुठल्या प्रकारची कामं ही आपल्याला करायला लागतात, थोडक्यात आम्हाला त्याच्या कामाचं स्वरूप तुम्ही सांगू शकाल का? मॅडम आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे कंडक्ट करतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे गट अ आणि गट ब या प्रकारच्या राज्यपत्रित आणि अराज्यपत्रित अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेत असतात. गट अ मध्ये जर आपण बघितलं तर उपजिल्हाधिकारी आहे, तहसीलदार आहे, असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स आहे, त्यानंतर DYSP आहे, असे वेगवेगळे 10 ते 11 पद आहेत. आणि गट ब मध्ये जर आपण बघितलं तर गट ब मध्ये पण मंत्रालयामध्ये जसं कक्षाधिकारी असतात, नायब तहसीलदार आहे, चीफ ऑफिसर क्लास 2 आहे, BDO क्लास 2 आहे, असे वेगवेगळे पद आहे. त्याच्यामध्ये हे प्रत्येक पद जे आहे त्याच्यामध्ये तुमचा जनतेशी संवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये येतो. ज्यावेळेस मी तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाले त्यावेळेस तहसीलदार हे पद असं आहे आणि त्यातला त्यात महसूल विभाग हा असा आहे की हा शासनाचा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. त्याच्यामध्ये काम करताना तुम्हाला दैनंदिन आव्हान खूप असतात, जनतेच्या पण खूप अपेक्षा असतात आणि आपण तेवढ्या जबाबदारीने अचूकपणे काम करणं हे खूप मोठं आव्हान असतं. आज जर मी बघितलं तुम्हाला 2019 मध्ये मी बोलले की मी उपजिल्हाधिकारी या पदावर जॉईन झाले. आता उपजिल्हाधिकारी या पदाचं जर तुम्ही कामकाज बघितलं तर उपजिल्हाधिकारी हे पद जे आहे ते जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन ह्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करतं. जसं तालुक्याला एक तहसीलदार असतो तसं 2 तालुके मिळून उपविभागीय अधिकारी असतो, हा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असतो. याचं जर महत्वाचं तुम्ही काम म्हटलं तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती जसं आता आपण बघतोय अतिवृष्टी आहे, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर त्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांची मदत पोहोचवणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, कायदा आणि सुव्यवस्था राखतात म्हणून या पदाला SDM असं देखील म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर याच पदाला प्रांताधिकारी असं देखील म्हणतात. या व्यतिरिक्त जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधणं, तुम्ही बघितलं तर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या जवळजवळ 50 समित्यांमध्ये उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष म्हणून काम करत असतात. या व्यतिरिक्त कलेक्टर ऑफिसला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे वेगवेगळे विभाग आहे त्यामध्ये देखील विभाग प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असतो. ज्यावेळेस जिल्हाधिकारी महोदय हे कुठे बाहेर दौऱ्यावर वगैरे असतात त्यावेळेस या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जे काही कामकाज पाहिलं जातं ते निवासी उपजिल्हाधिकारी हे कामकाज बघत असतात.
त्यानंतर आपण बघतो विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका, हे जे काही काम चालते ते उपजिल्हाधिकारी निवडणूक यांच्या मार्फत चाललं जातं. त्यानंतर आता मी ज्या सध्या पदावर काम करत आहे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, यांचं मेन काम म्हणजे पाटबंधारे प्रकल्प किंवा इतर दुसरे जे काही शासनाचे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पामुळे जे एखादं गाव विस्थापित होत असेल तर त्या लोकांचं पुनर्वसन करणं, त्यांना सगळ्या नागरी सोयीसुविधांची पूर्ण करणं, हे सगळं काम माझ्या विभागामार्फत चाललं जातं. त्या व्यतिरिक्त जिल्हा पुरवठा अधिकारी आहे, म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, जसं आपण रेशन कार्ड देतो, गरीब लोकांना अन्नधान्य पुरवलं जातं, तर हे जे काही काम केलं जातं त्या डिपार्टमेंटचा पण एक मुख्य हा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असतो. या व्यतिरिक्त भूसंपादन आहे, रोजगार हमी योजना आहे, या विभागाचे देखील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हे काम बघत असतो. मॅडम, आता तुम्ही मला हे एवढ्या क्षेत्रामध्ये कार्य करता तेव्हा भिन्न भिन्न व्यक्तींशी तुमचा सतत संपर्क येत असतो, मग आपल्या व्यक्तिमत्वामधले असे कुठले गुण आहेत, आपल्या व्यक्तिमत्वात क्षमता किंवा कौशल्य आहेत ज्या असणं अत्यंत गरजेचं आहे? मला आता म्हणजे माझी जी 10 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे, त्या 10 वर्षाच्या सर्व्हिस मधून मला असं वाटतं की तुमच्या समोर जे काही आव्हानं येतात त्यामध्ये तुमची निर्णय क्षमता ही खूप, याचा खूप कस लागतो, कारण काही काही जे डिसिजन आहे ते तुम्हाला अत्यंत तात्काळ घ्यावे लागतात. त्यानंतर तुमचं टीम मॅनेजमेंट, म्हणजे तुम्ही टीम मॅनेजमेंटला त्यांच्याकडून, खालच्या टीमकडून कसं काम करून घेतात, जसं आता आपण इलेक्शन बघतो की इलेक्शन मध्ये खूप ठराविक पिरियड असतो आणि त्या ह्या सगळ्या ठराविक पिरियड मध्ये सगळी कामं ही आपल्याला विहित वेळेमध्ये करणं आवश्यक असतं, त्यावेळेस खालच्या टीम कडून हे काम करून घेणं हे खूप महत्वाचं आव्हानात्मक आहे असं मला वाटतं. या व्यतिरिक्त तुमच्या समोर जो काही प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाचं तुमच्या समोर काय सोल्युशन आहे, या सगळ्याचा अभ्यास, कायद्याचं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 10 वर्षापूर्वी तुम्ही एमपीएससी ही परीक्षा दिली, मग तेव्हाची जी प्रवेश प्रक्रिया होती आणि आत्ताची प्रवेश प्रक्रिया ही अजून तशीच आहे का थोडाफार त्याच्यामध्ये फेरफार बदल झालेला आहे? मॅडम, नक्कीच त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. मी ज्यावेळेस मुख्य परीक्षा दिली त्यावेळेस मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह होती आणि आत्ताची जर आपण बघितली तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. माझ्या वेळेस पूर्व परीक्षा ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनच होती. आत्ताची जर आपण बघितली पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये साधारणतः 2 पेपर असतात, जनरल स्टडीज आणि सी सॅटचा. ह्याच्यामध्ये हे दोन्ही पेपर 200-200 मार्कासाठी असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचं जे उत्तर बरोबर आलेलं आहे तेवढे मार्क तुमचे कट होतात. आता पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग साठी असते, म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही क्वालिफाईंग होतं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे प्रत्येक कॅटेगरीने आहे कट ऑफ मेरिट डिसाइड करते आणि त्याच्यामध्ये त्या कट ऑफ मेरिटच्या वरचे जे काही विद्यार्थी आहे ते मुख्य परीक्षेसाठी पास होतात. आता मुख्य परीक्षा जर आपण बघितली तर ते 800 गुणांची असते. याच्यामध्ये फक्त एक मराठी आणि इंग्लिशचा जर तुमचा पेपर सोडला तर बाकीचे सगळे पेपर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. आता ही मुख्य परीक्षा जी आहे ती 3 दिवस चालते. पहिल्या दिवशी मराठी आणि इंग्लिशचे 2 पेपर असतात. एक पेपर असतो डिस्क्रिप्टिव्ह, तो 100 मार्काचा असतो, त्याच्यासाठी 3 तास वेळ असतो. आणि दुसरा पेपर पण मराठी इंग्लिश असतो पण तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो, त्याच्यासाठी 1 तासाचा वेळ असतो. दुसऱ्या दिवशी जनरल स्टडीज हा पेपर असतो, त्याच्यामध्ये टोटल 4 जनरल स्टडीजचे पेपर आहे. 2 पेपर दुसऱ्या दिवशी असतात, GS1 आणि GS2, आणि तिसऱ्या दिवशी GS3 आणि GS4. ह्याचं बघितलं आपण, प्रश्न ह्याच्यामध्ये 150 प्रश्न असतात, ते देखील 150 मार्काला असतात. आता ह्याच्यामध्ये पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि निगेटिव्ह मार्किंग असते. आणि मुलाखतीचा, मुख्य परीक्षा झाल्यानंतर शेवटचा टप्पा हा तुमचा मुलाखतीचा असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न आणि व्ह्यू बेस्ड प्रश्न हे विचारले जातात. फॅक्च्युअल प्रश्न म्हटल्यावर तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, तुमच्या हॉबीज आहेत, तुमचं जे आत्ताचं करंट अफेअर आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि व्ह्यू बेस्ड म्हणजे तुमच्या आजूबाजूचा जो काही, तुम्ही जिथे राहता तिथला ज्वलंत प्रश्न काय आहे, त्या ज्वलंत प्रश्नाशी रिलेटेड तुमचे व्ह्यूज कसे आहेत हे तुमची पडताळणी केली जाते. आणि असं मिळून म्हणजे फायनल मेरिट जे आहे ते हे 900 मार्कांचं फायनल लिस्ट लागली जाते. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स पडले आहेत त्याप्रमाणे तुमचा प्रेफरन्स विचारात घेऊन मग तुम्हाला पोस्टिंग मिळते. पण तुम्ही सांगितलं की प्रथम पूर्व परीक्षा असते, मग मुख्य परीक्षा असते आणि मग मुलाखत असते. हा, ह्याच्यासाठी साधारण किती कालावधी जातो, म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष साधारण किती कालावधी होतो? मॅडम, आता जर बघितलं तर एमपीएससीने हे बऱ्यापैकी युपीएससीच्या पॅटर्नवर आधारित त्यांचं शेड्यूल केलेलं आहे. मी ज्यावेळेस, आता सांगायचं तर मी 2004 ची माझी ऍड होती आणि मला जॉईनिंगला 2009 झाली,
पण आताच्या ज्या काही तुम्ही लेटेस्ट बघितल्या तर एमपीएससीने एक वर्षामध्ये ही जवळजवळ 1 वर्षामध्ये ही प्रोसिजर पूर्ण करते. जसं यूपीएससी मध्ये आपण बघतो की 1 वर्षामध्ये कंपल्सरी त्यांची प्रोसिजर ही कम्प्लीट होतेच, तसं एमपीएससी पण आता ही बऱ्यापैकी यूपीएससीच्या धर्तीवर त्यांचं टाइम शेड्यूल करत आहे. या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ह्या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की नक्कीच हा एक करिअरसाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण शेवटी कशा आहेत की ह्या स्पर्धा आहेत, म्हणजे यूपीएससी मधून जसं आयएएस आयपीएस साठी सिलेक्शन होतं तसं एमपीएससी मधून पण गट अ गट ब साठी सिलेक्शन होतं. माझी विद्यार्थ्यांना हीच हे राहील की जसा तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करता आता एमपीएससी आणि यूपीएससी असं डिफरन्स असं काही राहिलेला नाहीये. एमपीएससीच्या बरोबर जास्तीत जास्त मुलांनी यूपीएससी पण देणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा कॅज्युअल अप्रोच सोडून तुम्हाला आता हे करायचंच आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहून जिद्दीने कष्ट करून अभ्यासामध्ये सातत्य राखून तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये यश संपादित करू शकता. नक्कीच मॅडम, तुमच्याशी संवाद साधत असताना एक गोष्ट मला सतत जाणवली मॅडम की तुमचा जो बालपणीचा जो काळ होता त्याच्यावरती तुमच्यामध्ये दुःखाचे डोंगर जरी पसरले तरी त्याच्यावरती मात करून तुम्ही मोठ्या जिद्दीने कष्टाने मेहनतीने स्वतःच्या विद्वत्तेवरती विश्वास ठेवून बरोबर त्याचबरोबर कुठल्या शैक्षणिक संस्था आहेत कुठली स्कॉलरशिप आहे त्यांची मदत घेतली तुम्ही त्याच्या ह्यानी मेहनतीने चिकाटीने स्वतःच कर्तृत्व तुम्ही आज सिद्ध केलं आणि समाजामध्ये स्वतःची एक ओळख करून दिली याबद्दल नक्कीच मला स्वतःला एक अभिमान आहे मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, दर्शक हो बघा, तुमच्यामध्ये जर जिद्द मेहनत चिकाटी असेल कष्टाची तयारी असेल कारण की देर इज अ नो एनी शॉर्टकट टू द सक्सेस तर तुम्ही नक्कीच स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवून जर तुम्ही हे पंखांचे बळ जर एकवटले तर नक्कीच अशी भरारी घेऊ शकता जशी आपल्या मॅडमने केली. 10 वर्षाच्या त्यांच्या करिअरच्या कालावधीमध्ये त्यांना 2 तहसीलदार म्हणून गौरवण्यात आलं, त्यांना सन्मान मिळाला आणि त्याचबरोबर त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून भरती झाली. खरोखरच मॅडम हे कौतुकनीय असं तुमचं कार्य आहे. मॅडम, या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांच्या अशा ऑनलाईन मुलाखती घेत असतो, आठवड्यातनं 3 दिवस घेत असतो, सोमवार बुधवार आणि गुरुवार रोजी. आणि विद्यार्थ्यांना विविध अशा व्यवसायांची ओळख, त्यासाठी लागणाऱ्या क्षमता कुठल्या आहेत, पात्रता कुठल्या आहेत, कामाचं स्वरूप काय, त्यातलं आव्हानं काय, संधी काय, व्यावसायिक कौशल्य काय आहे इत्यादी माहिती त्या क्षेत्रातल्या व्यक्ती त्यांच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला देत असतात, सांगत असतात. आणि ह्या मुलाखती ह्या विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना नक्कीच खूप उपयोगी पडतील. अभिप्रायासाठी ईमेल आयडी आहे ravweb21@gmail.com आणि www.mahakarierportal.com या वेबसाईटचा उपयोग विद्यार्थ्यांनी करिअरचे विविध पर्याय शोधण्यासाठी करायचे आहे. अंजली पवार मॅडम, मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार मानते प्रादेशिक विद्या प्राधिकरण तर्फे की तुमच्या इतक्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ काढून आज आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा वेळ काढलात, मुलाखतीसाठी वेळ दिलात आणि ह्याचा फायदा आज आपल्या अनेक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण की आजच्या या मुलाखतीमध्ये तुम्ही इतकं सुंदररित्या एमपीएससीची तयारी कशी करायची, पूर्वपरीक्षा काय असते, किती मार्काची असते, तिथे निगेटिव्ह स्कीम कशी असते, त्याचबरोबर पूर्वपरीक्षेला तुम्ही पात्र झाल्यानंतर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षाही देतात ही लेखी परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, सराव कसा करायला, तुम्ही कोणाकोणाचं मार्गदर्शन घेतलं, कुठे कोचिंग घेतलं त्याची इत्यंभूत माहिती दिली, त्याचबरोबर तुम्ही त्याच्यानंतर ही जी मुलाखत होते त्या मुलाखतीचा अनुभव तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलात. आणि इतकं ह्या 3 परीक्षा पार पडून जेव्हा तुम्हा प्रथम प्रयत्नामध्ये तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण केले ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आज प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होणं हे दाखवतं की तुम्ही किती तयारी केली, त्याच्या मागे तुमचा किती अभ्यास होता. नक्कीच मॅडम, मी पुन्हा एकदा व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते आणि धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम.